11 वर्ष लोटून गेली अग्निहोत्राला पार्ट वनला, पण खरंच असं वाटत नाही, कारण का रसिकांनी ही मालिका आमच्या मनातनं किंवा त्यांच्या स्वतःच्या मनातनं कधी पुसून दिली नाही, कधी त्यांच्या मेमरीच्या माग आड ती गेली नाही. सातत्याने जेव्हा जेव्हा रसिक प्रेक्षक भेटतात तेव्हा अग्निहोत्र या मालिकेचा आवर्जून उल्लेख करतात. अजूनही अग्निहोत्र मालिकेचे भाग एकचे पार्ट वनचे भाग लोक मागून मागून अगदी रिक्वेस्ट करून बघत आहेत, त्यामुळे कुठेही असं खरंच वाटत नाही की इतकी वर्ष लोटून गेली आणि इतक्या वर्षांनंतरसुद्धा रसिकांचं एवढं प्रेम आहे ह्या मालिकेवर, ह्या पात्रांवर, ह्याच्यातच त्या मालिकेचं यश आहे असं मला वाटतं. ॲज अ टीम सगळेजणं कामं करतात, त्यामुळे हो माझा थोडासा हातभार लागतो आहे त्यांना, मी निमित्त मात्र असीन. भाग एक मी डिरेक्ट केला होता आणि आज कर्मधर्म सहयोगाने आज मी स्टार प्रवाहामध्ये आहे आणि पुन्हा एकदा अशा पद्धतीने माझं अग्निहोत्राशी नातं जोडलं गेलं आहे, संबंध पुन्हा एकदा जोडले गेले. त्यामुळे एकतर मनापासून खूप आनंद आहे, सगळ्यांना अग्निहोत्र ह्या मालिकेबद्दल खूप उत्सुकता आहे, वाहिनीलासुद्धा त्याच्या यशाचं एक प्रमाण माहिती आहे, पार्ट वननी काय केलं होतं, त्यामुळे सगळेच आम्ही खूप एक्सायटेड आहोत. तुमचं प्रेम इतकं आहे ते तसंच ठेवा. भाग एकला जो यश मिळालं होतं माझी खात्री आहे की भाग दोन त्याच्याही पलीकडे जाईल. काय झालं ग आई? पुन्हा तोच नाशिकचा वाडा मनात न काढून टाकतो. त्या अग्निहोत्रींशी आपला काहीही संबंध नाहीये. अग्नि मिळे पुरोहितम यज्ञम देव. बाबाच्या या परिस्थितीचं उत्तर त्या वाड्यात त्या अग्निहोत्रात असेल तर त्यासाठी मला ते अग्निहोत्र धकधकत ठेवायलाच हवं. लोकांच्या मनात अजून अग्निहोत्र मालिका ही पुसली गेली नाहीये, त्यामुळे खूप पटापट आणि खूप आवर्जून खूप उत्कंठावर्धक लोकांचा प्रतिसाद येतोय. लोक आवर्जून वाट बघतात अशा प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचल्या आहेत, त्यामुळे खरंच एक दिग्दर्शक म्हणून किंवा एक टेक्निशियन म्हणून ज्याचा अग्निहोत्र या मालिकेबरोबर इतका घनिष्ठ संबंध आहे खूप बरं वाटतं. 11 वर्ष लोटून गेलेत, प्रत्येक गोष्टीची डागडुजी होते, त्याच पद्धतीने आमच्या नाशिकच्या वाड्याची सुद्धा डागडुजी झालेली आहे. नाही तर तसंच ठेवलं तर गोष्टी जुन्या होतात, गोष्टी कोलमडतात, कोसळायला लागतात. मुळातच हा वाडा अगदी पारंपरिक आणि एका व्यक्तीकडनं दुसऱ्या व्यक्तीकडे असा हेरिडेटरी आला आहे, त्यामुळे त्याची डागडुजी करणं खूप महत्त्वाची असते, तो मेंटेन ठेवणं खूप गरजेचं असतं. त्यामुळे आज ज्या काही गरजा आहेत त्या गरजा लक्षात घेता त्याची डागडुजी झालेली आहे. मी आव्हान करणार नाही, कारण का माझी खात्री आहे की रसिक प्रेक्षकांना ही मालिका बघायला खूप आवडेल, त्यामुळे 2 डिसेंबरपासून अग्निहोत्र बघितल्यानंतर तुमच्या प्रत्येकी आमच्यापर्यंत पोहोचवा, आम्हाला कळवा. आम्हीसुद्धा खूप उत्सुकतेने वाट बघतो आहे की तुम्हाला अग्निहोत्राचं हे पर्व कसं वाटतं आहे. नवी पिढी नवी गोष्ट पुन्हा धगधगणार अग्निहोत्र. सोमवार 2 डिसेंबर पासून रात्री 10 वाजता स्टार प्रवाह आणि हॉटस्टार वर.